माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांच्यासह 106 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा संस्था संचालित माध्यमिक शाळांमध्ये तत्कालीन संचालक मंडळ पदाधिकारी व मुख्याध्यापक यांनी एका संस्थेत 22 शिक्षक 12 शिपाई व 6 लिपिक तसेच दुसऱ्या एका संस्थेच्या माध्यमातून 7 शिक्षक आणि 1 लिपिक पदाची भरती करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे संचालक असलेले हिरे कुटुंबीय संचालक मंडळासह मुख्याध्यापक व भरती केलेल्या कर्मचाऱ्यांवर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी अधिक माहिती दिली. शिक्षक भरतीमध्ये जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठवताना चुकीच्या माहितीच्या आधारे प्रस्ताव पाठवून आणि त्यामध्ये मग संबंधित शिक्षणाधिकारी यांनीही त्याला नियमबाह्य परवानगी देऊन तशी पदे मंजूर करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस स्टेशनात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एक विद्या मंदिर संस्था आणि दुसरी जी आदिवासी सेवा समिती या 2 संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये संस्थेचे संचालक मंडळ त्याचबरोबर काही शिक्षक आणि संबंधित क्लार्क शिक्षणाधिकारी यांच्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. गुन्ह्यामध्ये 66 आरोपी आहेत आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 29 आरोपी आहेत. रकमेचा अजून त्यात उल्लेख नाही, म्हणजे ऍक्च्युली ती काउंट करावी लागेल की ते केव्हापासून त्या पदावर होते आणि तेव्हापासून त्यांचा एकूण पगार ते सर्व म्हणजे कॅल्क्युलेशन करावं लागेल. प्रेस नोट दिलेले आहे त्यामध्ये 66 नावं आहेत. श्रीमती पुष्पाताई हिरे आहेत, पंडित नेहरे आहेत, स्मिता हिरे आहे, प्रशांत हिरे आहे, दीपक सूर्यवंशी, अपूर्व हिरे, प्रमोद भार्गव आणि ते त्या शाळेचे प्राचार्य आहेत वेगवेगळ्या शाळेंचे. असे जवळपास एका गुन्ह्यामध्ये 31 आरोपी आहेत आणि एका गुन्ह्यामध्ये जवळपास 66 आरोपी आहेत. भरतीमध्ये जे प्रस्ताव पाठवताना म्हणजे भरती प्रक्रिया बंद असताना सुद्धा त्यांनी ते प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि त्यांना शिक्षण अधिकारी जे आहेत यांनी मान्यता नसतानाही मान्यता दिलेली आहे. हा, भरती बोगस केली आहे असा त्यात आरोप आहे. फक्त भरती निघली आणि भरतीमध्ये उदाहरणार्थ हे पद भरताना संबंधितांकडनं पैसे घेतले असे आरोप आहेत. शिक्षण विभागामध्ये चौकशी चालू होती, त्या चौकशीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये फिर्यादी शिक्षणाधिकारी आहेत. यामध्ये फिर्यादी संचालक डॉक्टर किरण कुवर हे यामध्ये फिर्यादी आहेत. हा, शासनाची फसवणूक झाली. फिगर शिक्षक आणि 1 लिपिक अशा 8 पद उल्लेख एका गुन्ह्यामध्ये आहे. 22 शिक्षक, 12 शिपाई आणि 6 लिपिक असे एकूण 40 पद आहेत. म्हणजे एका गुन्ह्यामध्ये 8 पद आहेत, एका गुन्ह्यामध्ये 40 पद आहेत. देण्यात आली आहे की त्या पदांना मंजुरी नसताना चुकीचे प्रस्ताव पाठवून चुकीच्या पद्धतीने मंजुरी देण्यात आली. एनसीबीसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.